नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला आमचा गोठा दाखवणार आहे। गोठा आमच्या शेतात आहे, इथे पाहू शकता बैलगाडी, ट्रॅक्टर, शेतीचं काही सामान बाहेरच्या साईडला आहे। त्यानंतर ही आहेत आमची बैलं सर्जा आणि राजा, खूपच भारी बैलं आहेत ही। त्यानंतर या साईडला या पत्र्याच्या शेडमध्ये गंज लावलेली आहे। तर असा आहे हा आमचा गोठा। या साईडला कोंबड्यांसाठी केलेला आहे। आता आपण जाऊयात आतमध्ये गोठ्यात। इथे गोठ्यावर सुद्धा छान अशा बाप्पाच्या मूर्ती लावलेल्या आहेत। त्यानंतर ही एक रूम आहे छोटीशी, की जेणेकरून शेतातील कपडे, पाणी, डबे वगैरे ठेवण्यासाठी केलेली आहे। काही किरकोळ सामान वगैरे असेल तर इथं ठेवलं जातं। त्यानंतर आतल्या बाजूला इथे आहे ही कुटी मशीन। त्यानंतर इथे या बाजूला बैल बांधतात। या खिडकीतून थोडासा व्ह्यू घेतलेला आहे की तो आधीच्या व्हिडिओमध्ये आहेच। बैलांसाठी या पद्धतीने अशा मॅट खाली ठेवलेल्या आहेत, पाहू शकता। दिवसभर बैल बाहेर असतात, त्यानंतर 5 ते 6 वाजता त्यांना आतमध्ये घेतलं जातं। या इथे बैलांना आतमध्ये घेतलेला हा व्ह्यू आहे। त्यानंतर याच्याच बाहेरच्या साईडला या म्हशी आहेत 4, यातील 2 दूध देतात आत्ता सध्या। त्यानंतर इथे सासरे धार काढत आहेत म्हशीची। त्यानंतर बाहेरच्या साईडला सुद्धा गाय आहे। इथे दिरांची चालू आहे मशीनवर कुटी करण्याचं काम। त्यांची चालू आहे मुलांबरोबर मस्करी। त्यानंतर पलीकडच्या साईडला हे कोंबड्यांसाठी या पद्धतीने अशी जाळी मारलेली आहे। त्यांना तिथे पाणी वगैरे ठेवलं जातं, त्याचप्रमाणे दाणे वगैरे। तर असा आहे हा गोठ्याचा आजूबाजूचा परिसर। इथे आहे ही आमची मनीमाऊ। आता आम्ही चाललेलो आहोत घरी। थोडस आजूबाजूच शूट करत आहे, मग तुम्हाला आमचा हा आजचा शेतातील गोठा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, नव्याने व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।